नितेश राणेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांना एवढं सांगितलं आहे, त्यांनी एवढं सांगितलं आहे की सागर बंगल्यामध्ये असणारी लोक फक्त पोलिसांना वाचवू शकतील, म्हणजे धमकीच देत होते. नितेश राणेंनी एवढंच सांगायचं की सागर बंगल्यामध्ये राहणारा जो नेता आहे त्यांना खुश करण्यासाठी तुम्ही 5 वर्ष घालवली, त्यात 2.5 वर्ष तुमची सत्ता असूनसुद्धा तुम्हाला पद मिळालं नाही. किती डोकं आपटलं, किती गुणगान त्या नेत्याचं गायलं तरी तुम्हाला पद तर काय मिळणार नाही. आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये सागर बंगल्यामध्ये असणारा नेता हा बदलणार आहे, महाविकास आघाडीचा नेता तिथं बसणार आहे. तेव्हा तुम्ही केलेलं वक्तव्य, तुम्ही केलेलं अपव्यवहार, तुम्ही महिलांच्या बाबतीत खालच्या लेवलला जाऊन बोलला आहात, विविध समाजाच्या विरोधात बोललेला आहात, तेव्हा तुम्हाला कोण वाचवणार आहे याचा विचार हा नितेश राणेंनी पहिला करावा. एक तुम्ही समजून घ्या की गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये हे जे सरकार सत्तेत आलेलं आहे त्या सरकारली शेतकऱ्यासाठी कुठलीही चांगली योजना आणली नाही, कष्टकऱ्यासाठी आणली नाही. युवा आज बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहे, अनेक लोकांना आर्थिक अडचणी आहेत. आणि मग या सरकारली काय केलं तर जो सामान्य लोकांचा पैसा होता, टॅक्स पैसा जो तिजोरीमध्ये असतो, त्या पैशाला लोकात वाटण्यासाठी त्यांनी सुरुवात केली, आणि खास करून महिलांना. त्यामुळे ती योजना जी आहे ती काय महाविकास आघाडी बंद करणार नाही असं मी तिथं सांगितलं. फक्त एवढंच सांगितलं की योजना तर बंद आम्ही करणार नाही, पण महत्त्वाचं काय की शेतकऱ्याला हमीभाव देणं असेल, नोकरी युवांना देणं असेल, प्रॉपर शिक्षण देणं असेल, महिलांची सुरक्षता, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील, त्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही बघू. शेवटी काँग्रेसबद्दल निर्णय घेणारे हे राहुल गांधीजी असतात, आमच्या पक्षात पवारसाहेब असतात, आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे साहेब असतात. त्यामुळे कुणी किती मत व्यक्त केलं तर शेवटी त्यांच्यावर सुद्धा नेते जे निर्णय घेत असतात. पहिल्यांदा जात असतील तर चांगली गोष्ट आहे, आता त्याला तो आपण काय म्हणणार. आता शेवटी एकत्रित राहून ते काय वक्तव्य करतात हे आपल्या सगळ्यांनी बघावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.